अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्रच्या मायबाप प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा क्रीडा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी नामदार महाजन यांनी सपत्नीक गुढी उभारून पूजन केले। या प्रसंगी नामदार महाजन यांनी राज्यातील सर्व जनतेला मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले। आता नववर्षाची हिंदू संस्कृतीमध्ये धर्मामध्ये खरं सुरुवात आहे आणि आज गुढीपाडव्याचा दिवस आणि म्हणून या नवीन वर्षाच्या निमित्ताने, नवदिनाच्या निमित्ताने सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। निश्चित आपल्याची कल्पना आहे की दररोज कशा पद्धतीने निसर्गाचा कोप होतो आहे, उपकार चाललेली आहे, गारपीट चाललेली आहे, अतिवृष्टी होते, कुठे वादळ होतं आहे आणि शेतकरीसुद्धा अडचणीत सापडलेला आहे। पण निश्चित हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यांना कुठेही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि म्हणून आपण नववर्षाला आपण खरं परमेश्वराकडे प्रार्थना करूया की बाबा हे येणारं आमचं नवीन दिन आहे, पुढचं येणारं वर्ष आहे, हे अतिशय आता आम्हाला आनंदात जाऊ दे, अतिशय सुखामध्ये जाऊ दे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।